हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. माणसं या सभागृहात या ठिकाणी या सभेसाठी इथं उपस्थित आहेत. कदाचित त्याच्याहून जास्त माणसं बाहेर या ठिकाणी उभी आहेत. एवढा प्रचंड मोठा जनसमुदाय आज या जत तालुक्यातल्या लोकांचा, कार्यकर्त्यांचा आपण या ठिकाणी जमा केला. तुमच्यावर प्रेम करणारे, तुम्हाला साथ देणारी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी असतील, या परिसरातले तरुण कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी कष्ट घेतले. ते फक्त या ठिकाणी आदरणीय एस पी पाटील साहेब तुमचे आभार मानण्याकरता, तुमचा या ठिकाणी सत्कार करण्याकरता. गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या आपला हा जत तालुका दुर्दैवानी नाईलाजाने हा दुष्काळाला सामोरे जात आहे. महाराष्ट्रातले जे काही पर्जन छायातले जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमधला जो काही तालुक्यांचा भाग हा पर्जन छायेमध्ये येतो, त्या जत तालुक्याचा समाविष्ट केला जातो. गेल्या 30-40 वर्षाहून अधिक काळ आमचा हा जत तालुका दुर्दैवाने पाण्यासाठी हा तडफडत आहे. पूर्वीचा एक काळ असा होता, पिण्याच्या पाण्याची अडचण असायची, शेतीच्या पाण्याची तर गंभीर अडचण असायची. परंतु हळूहळू अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय वसंतदादा असतील, तदनंतर या ठिकाणी आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ज्यांच्याकडे 90-95 काळामध्ये राज्यातलं जलसंपदा खातं होत, आणि 99 पासून राज्याच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य म्हणून जलसंधारण खातं असल्यामुळे सातत्याने जत तालुक्यातल्या पाणी प्रश्नासाठी कदम साहेब राज्याच्या तिजोरीला खुलं करून या सांगली जिल्ह्यातले ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अर्फळ या सगळ्या योजनांकरता निधी उपलब्ध करून देत होते. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून सातत्याने जत तालुक्याला सुप्त माप दिलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डीपीडीसीच्या माध्यमातून असो, इतर कुठल्या माध्यमातून असो, या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या जत तालुक्यातल्या लोकांना सुप्त माप दिला. आणि साहेबांनी सुद्धा या जतच्या विकासामध्ये हातभार लावण्याचा एक महत्वाचा प्रयत्न केला. एम बी पाटील साहेब मला आता नुकतंच सांगत होते की 2009-14 कालावधीमध्ये राज्याच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लोकशाही आघाडीचं सरकार होतं आणि त्याचं नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब करत होते. त्या कालावधीमध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, एम बी पाटील साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने तुमची कोपरेश्वरच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मुर्तमेळ त्या ठिकाणी केली. विक्रम दादांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे की अर्फळचं पाणी, म्हैसाळचं पाणी या ठिकाणी आपल्या परिसरावर कसं मिळेल याची धडपड गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मंडळी करत होती. पण तुपची बबलेश्वरची जी योजनेचं पाणी आपल्या जत तालुक्याला मिळू शकत आणि ती तो एक उठाव त्यांनी केला. विधानसभेचे आमदार होण्यापूर्वी 4-5 वर्षांपासून त्यांनी सातत्याने हा संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून एक दिवस असा उजाडला की खरोखरच एम डी पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या जत तालुक्याला या ठिकाणी तुमची बबलेश्वरच्या माध्यमातून पहिला पाणी पाहायला मिळालं. आज मला आपल्या सर्वांना सांगायचंय की हे महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचं जरी असलं
तरी जत तालुक्यावर आमच्या सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या सगळ्या मंडळींशी आम्ही या ठिकाणी सातत्याने चर्चा करत असतो आणि जत तालुक्याला जिवंत माप या ठिकाणी दिलं पाहिजे. विक्रमदादा सावंत या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कालच मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सरकारने माझ्याकडे अनेक खाती मिळाली, सहकार मिळालं, कृषी मिळालं, अन्न नागरी पुरवठा मिळालं, सामाजिक न्याय मिळालं. आणि काही दिवसांपूर्वीच आम्हाला सामाजिक न्याय खात्याला आर्थिक तरतूद झाली आणि आज या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या समोर मी जाहीर करू इच्छितो की जत तालुक्यातल्या आमच्या सर्व समाज बांधवांकरता 2 कोटीचा निधी आज जत तालुक्याच्या विकास कामांसाठी या ठिकाणी जाहीर करतो. ही धडपड विक्रमदादांची सातत्याने मंत्र झाल्यानंतर मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्र्याकडे जात असतात आणि जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याची भूमिका ते करत असतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विश्वास देऊ इच्छितो की तो दिवस लांब नाही, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे हे जलसंपदा खातं जरी असतं तरी आम्ही सगळी मिळून एकत्रपणे काम करू आणि जत तालुका हा 100% पाण्याखाली आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र कष्ट करू हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. हे आमचं आपल्या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना एक वचन आहे. परंतु काय असतं, जो काम करणारा माणूस आहे ना त्या काम करणाऱ्या माणसाचं काही लोकांना बघवत नाही. एमबी पाटील साहेब शेतकऱ्यांचा मेळावा आहे, पाणी प्रश्नाचे विषय गंभीर आहेत, विकासाचे प्रश्न गंभीर आहेत, पण या जत तालुक्यातली आमची काही राजकारणातली दुसऱ्या पक्षाची मंडळी हे सगळं विषय बाजूला ठेवतात. लोकांचा पाणी प्रश्न दिसत नाही, विकासाचे प्रश्न दिसत नाही, हे बाजूला ठेवायचं. आणि या ठिकाणी विकासाला विरोध करायचा, विक्रमदादांना विरोध करायचा, जत तालुक्यामध्ये होणाऱ्या चांगल्या गोष्टींना विरोध करायचा आणि कुठेतरी या विकास कामाला कसं अडथळा आणता येतील आणि मग पुन्हा आपल्याला शरीरवाद कसा मिळवता येतील ह्याच्याकडे ती प्रयत्न करतात. परवा काहीतरी कार्यक्रम झाला, काही मंडळींनी पुन्हा एका दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, म्हणजे जुन्या ज्या पक्षात होती पुन्हा दुसरीकडे गेली, दुसरीकडनं पुन्हा त्या पक्षात गेली. मला वाटतं जे भाजपचं नेतृत्व आहे जर तालुक्यातले त्यांनी त्यांची माणसं पुन्हा दुसऱ्या पक्षाला भाड्याने द्यायचं ठरवलंय, बरोबर ना? आता जे त्यांना घेत आहेत त्यांना माहित नाही की ह्यांचं भाडं किती कुठं जात, कोण देत, आणि पुन्हा वेळ आलं की पुन्हा ही पुन्हा मालकाकडे. आता त्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की ह्या राजकीय होणाऱ्या गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. विक्रमदादा सावंत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जत तालुक्यामध्ये काम करतात, वाघासारखी त्यांची चाल आहे, बिबट्याने फरक पडत नाही, काळजी करू नका. आणि म्हणून तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. विशालदादांनी सांगितलं जनसंपदा खातं दोघांपैकी कुणाला मिळालं पाहिजे. विशालदादा माझी तर परमेश्वराला प्रार्थना आहे की जर तो दिवस आणि ती वेळ आली तर बंडी पाटलांनाच कॅबिनेट मंत्री आणि जलसंपदा खातं मिळालं तर आमची काही हरकत नाही. निश्चितपणे सांगली जिल्ह्याचे राहिलेले जे काय उर्वरित प्रश्न असतील ते मिटल्याशिवाय राहणार नाही. परंतु तो विषय नाही. आज पालकमंत्री म्हणून जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे. त्यांनी सुद्धा परवा जाहीर केले की आम्ही 6 TMC पाणी या ठिकाणी देण्याची भूमिका पार पाडतोय, आम्ही त्याचं स्वागतच करतो. का हे निर्णय कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होत असतात आणि जेव्हा असे महत्वाचे विषय धोरणात्मक विषय कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये येतात त्याला सगळेजण समर्थन देतात, आम्ही सगळेजण त्याला पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय आज आमच्या दृष्टीने जत तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्न मिटवण्याची आमची भूमिका आहे. एमबी पाटील साहेब हे कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री राहिलेले, परंतु या ठिकाणी नुसतं कागदावर सही करून चालत नाही तर ती कृती पण व्हावी लागते आणि कृती करण्याकरता मनाचा मोठेपणा लागतो. त्याकरता एमबी पाटील साहेबांचा सत्कार जत तालुक्यातले सर्वसामान्य लोक करतात, त्याकरता तुमचा अभिनंदन करतो. एक मोठेपणा एमबी पाटील साहेबांचं मी सांगितलं, एमबी पाटील साहेब दिल बरा होणार, और आप जैसा जो दिल है
आपला बडा दिले म्हणून जर तालुक्याला आम्हाला या ठिकाणी मोठा आधार मिळतो. आणि माझी एकच विनंती आपल्याला की हे जे महाराष्ट्र कर्नाटकाचं एकमेकांना समजून घेण्याचं जे काही नातं हे कायमचं पुढे राहील. आम्ही सगळेजण आपल्या सोबत खंबीरपणे एम बी पाटील साहेब निश्चितपणे आम्ही सोबत तुमच्या राहू.